नमस्कार। इंस्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH ही संस्था ठाणे शहरामध्ये गेली 27 वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करत आहे। सुदृढ मन सर्वांसाठी हे आमच्या संस्थेचं ध्येयवाक्य। समाज आणि मानसिक आरोग्य यांच्यामध्ये असलेली अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमजुती यांची दरी कमी करावी या हेतूने अनेक उपक्रम, अनेक सेवा ही संस्था सातत्याने देत आहे। आमचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे द्विज पुरस्कार। द्विज म्हणजे ज्याचा दोन वेळा जन्म होतो असा। गंभीर मानसिक आजारांशी सामना करून त्यातून बाहेर पडून स्वतःचं आयुष्य पुन्हा एकदा निर्माण करणारे आमचे रुग्ण मित्र, ज्यांना आम्ही म्हणतो शुभार्थी, आणि अशा शुभार्थींना मायेचा हात देणारे त्यांचे कुटुंबीय, ज्यांना आम्ही म्हणतो शुभंकर। तर असे शुभार्थी आणि शुभंकर यांना वेचून त्यांना समाजापुढे आणून त्यांचा सत्कार करावा आणि त्यांच्या अनुभवाच्या गाथा संपूर्ण समाजापुढे ठेवाव्यात या हेतून या द्विज पुरस्काराची निर्मिती काही वर्षांपूर्वी झाली। एक वर्ष आड हा उपक्रम आपल्या भेटीला येत आहे। या वर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये जागतिक आरोग्य सप्ताहाचं औचित्य साधून द्विज पुरस्काराचा सोहळा आपल्या भेटीला येणार आहे। इतक्या लवकर आपल्याशी संवाद साधण्याचं कारण असं की आपल्या सानिध्यामध्ये आपल्या जवळपास माहितीचे असे कोणीही असे शुभार्थी आणि शुभंकर असतील ज्यांनी मानसिक आरोग्याच्या या वाटेवरती आपला खडतर प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ज्यांनी आज आरोग्याकडे अर्थपूर्ण अशी वाटचाल केली आहे, तर अशा व्यक्तींना जरूर द्विज पुरस्काराच्या या अत्यंत उत्कृष्ट अशा उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आपण उद्युक्त करावं। या उपक्रमासाठी ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी एक प्रवेशपत्रिका आहे, जी प्रवेशपत्रिका आमच्या संस्थेच्या साईटवरती उपलब्ध आहे, आपण ती डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे म्हणून मनोविकार तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधलात तरीसुद्धा चालेल। मी याच संवादाद्वारे माझ्या सर्व मनोविकार तज्ज्ञ तसेच मानसशास्त्रज्ञ मित्रांना असे आवाहन करतो की त्यांच्या संपर्कात असलेल्या शुभार्थी आणि शुभंकरांना सुद्धा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी निश्चितपणे प्रेरणा द्यावी। द्विज पुरस्कार हा आशिया खंडातला अशा तऱ्हेचा एकमेव कार्यक्रम आहे आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा एकमेव आणि अद्वितीय अशा तऱ्हेचा उपक्रम आहे। यामध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हाल अशी मला खात्री वाटते।